फुलंब्री तालुक्यात गणोरी येथे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या विकास कामांचा शुभारंभ माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी महिला आणि बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष शिरसाठ, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष दामू अण्णा नवपुते, पंचायत समिती सभापती सविता फुके, पंचायत समिती सदस्य सोनाली सोनवणे, माजी उपसभापती एकनाथ धटिंग, सरपंच सरला तांदळे, सरपंच कृष्णा गावंडे, संतोष तांदळे, विलास उबाळे, कैलास सोनवणे, सांडू जाधव, योगेश मिसाळ, सुचित बोरसे, किशोर चव्हाण, बाळासाहेब तांदळे, ज्योती उबाळे, दूध संघाच्या संचालिका सुमित्रा सोपडे, नरेंद्र देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या 4 खोल्यांचं लोकार्पण करण्यात आलं तर भिल्ल समाजासाठी 20 घरकुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून या घरकुल लाभार्थ्यांना स्वतःची जागा नसल्याने त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून प्रत्येकी 50,000 रुपये जागा घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांच्या माध्यमातून 25 लाख, पंचायत समिती सदस्य सोनाली सोनवणे यांच्या निधीतून 19,85,000 तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून 39 लाख रुपयांचा प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 40 लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, भाजप तालुका अध्यक्ष सुभाष शिरसाठ, महिला बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण हे कार्यक्रमाप्रसंगी काय म्हणाले ते पाहूया. माणसांनी मला एक निवेदन दिलं. मला तर वडार समाजाची मला पहिल्यांदाच ते निवेदन दिल्याचं आठवत. पण हे सर्व जे भटके विमुक्त आहेत त्यांना घरकुल मिळावे, त्यांना एका ठिकाणी राहता यावं, गावात असू दे ना ते शहरात असू दे, अशा सगळ्यांना घरकुलाची सोय व्हावी म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अगदी सुरुवातीलाच या देशामध्ये 2022 पर्यंत काही कोटी घरकुलाचं वाटप करण्याचा आधीच संकल्प सोडला होता. काम करतोय आणि आज इथे आपल्या सगळ्यांना सांगताना एक आनंद वाटतोय. आज जर आपण सगळ्या जिल्ह्यांमध्ये जर आपण ग्रामपंचायत समितीचा जर विचार केला तर नाना एक नंबरला आपल्या फुलंब्री पंचायत समितीचं काम आहे. मग घरकुलं असतील, विहिरी असतील, एमआयडी जीएसची कामं असतील, तर आपली फुलंब्री पंचायत समिती एक नंबरला आहे. ते नानांचं मार्गदर्शन या ठिकाणी असतं आणि नानांचं मार्गदर्शन असल्यामुळं आपली जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ताईंच्या चव्हाण ताईंच्या माध्यमातून असेल, फुके ताईंच्या माध्यमातून असेल, ही वेगवेगळी कामं आपण त्या ठिकाणी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण त्या ठिकाणी होत असतो. आणि या ठिकाणी बोलत असताना मला नक्कीच सांगावं असं वाटतं की आज आपण एका घरकुलाचं आपण त्या ठिकाणी 20 घरकुलांचं जे एसटी समाजासाठीच आपण एक काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी भूमिपूजन त्या ठिकाणी केलंय. हे भूमिपूजन करत असताना आज आपल्याला या ठिकाणी दिसतंय की गरोरी गावामध्ये हे भूमिपूजन होतं आणि 20 लाभार्थ्यांना त्या ठिकाणी दिलं जाते. पण एक दुसरी बाजू जर बघितली आपण तर पंचायत समितीच्या सभापती असतील, त्यांचे उपसभापती असतील, या ठिकाणी 2 पंचायत समिती सदस्य सुद्धा उपस्थित या ठिकाणी आहेत. या प्रसंगी अध्यक्ष न्यायाधीश संदीप भादवे, राजू तांदळे, दिलीप भादवे, भास्कर कर्डे, सीमा उबाळे, उषा चव्हाण, जनाबाई काळे, यमुना गायकवाड, पंडित सपकाळ, दादासाहेब जाधव, शिवाजी जाधव, पप्पू तांदळे, जगन्नाथ तांदळे, परमेश्वर काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.